पुण्यात दंबर गुंड हात पाय तोडण्या ते भगड बघतात ना दगड किती मोठा दगड होता मारला ना उद्धव ठाकरेच्या माफिया सेनेच्या माणसाने पण देवानी वाचवलं. भाजप नेते किरीट सोमय्या आज कोलाई गावात जाणार आहेत. कोलाई गावात किरीट सोमय्या यांना विरोध केला जात असून आता पुन्हा एकदा शिवसैनिक आणि सोमय्या आमने सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेला वास्तव कळावे म्हणून किरीट सोमय्या कोलाई गावात जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहूयात काय म्हणाले आहेत किरीट सोमय्या. आणि 2019-2021 चा पावत्या रश्मी वहिनीच्या नावाने देण्यात आला. त्यानंतर आम्ही ज्या तक्रारी केला की तर 19 बंगलो उद्धव ठाकरे परिवाराचे आहे, वायकर परिवाराचे आहेत, तर त्याचे जे 5,18,00,000 प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन मध्ये व्हॅल्युएशन दाखवण्यात आलंय ते त्यांनी इन्कम टॅक्स मध्ये का दाखवलं नाहीये. त्यांनी जे निवडणूक घोषणापत्र मे 2020 मध्ये उद्धवजींनी भरलं होतं त्यात का दाखवलं नाहीये. त्याच्या नंतर हा सगळा गदारोळ. आणखीन महत्वाची गोष्ट की मी ज्यावेळी पहिल्यांदा कोरलई मध्ये गेलो होतो 2020-21 मध्ये तर हेच मान्यवर सरपंचांनी असाच विरोध केला होता आणि टी व्ही ना मुलाखती दिल्या होता की जर 19 घरं आहेत तर काय गैर काय आहेत. ती घरं आहे, आम्ही बघितलेली आहेत, आम्ही पावत्या वसूल करतोय, हे बांधले आता आम्ही सर्टिफिकेट दिलं आहे तर मला काही विरोध नाही. घर आहे की नाही आहे त्याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवाराने द्यायचं आहे, किरीट सोमय्याने नाही. महाराष्ट्राचा जनतेला वास्तविकता समजून घ्यायची, घर आहे की नाही आहे. नाही आहे चोरीला गेली, वाहून गेली, केव्हा गेली, केव्हा गेली हे महत्वाचं आहे ना. किरीट सोमय्याने घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वाहून गेली, नंतर अदृश्य झाली, नंतर चोरीला गेली. महाराष्ट्राचे 12.5 कोटी जनताचा आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे, त्यांना सत्य समजून घ्यायचं आहे. आणि 12.5 कोटी जनतेला किरीट सोमय्याकडून अपेक्षा आहे की तू आमच्या वतीने संघर्ष करतोय, आम्ही तुझ्या सोबत. ज्या सरपंचांनी मे 2019 मध्ये ग्रामपंचायतच्या सभेत जानेवारी 2019 मध्ये माननीय रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरे परिवाराने अर्ज केला की मी 30 एप्रिल 2014 जे एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं, अन्वय नाईक कडून जमीन घेतली, त्या जमिनीवरील सगळ्या गोष्टी एग्रीमेंटमध्ये लिहिल्या आहे की ताड माड विहीर ट्यूबवेल घर हे सगळं माझं आहे. एग्रीमेंटमध्ये घराचे काही पेपर्स आहेत, तर हे जमीन तर माझ्या नावावर ट्रान्सफर झाली आता 2019 रश्मी ठाकरे यांनी लिहिलं, पण आता घरं माझ्या नावाने करा. परत सांगतो 2019 मध्ये ठाकरे परिवाराने ग्रामपंचायतला पत्र दिलं ही घरं माझ्या नावाने करा. मे 2019 मध्ये ग्रामपंचायतच्या सभेत मान्यवर हेच सरपंच त्याच्या अध्यक्षस्थानी होते, त्यांनी प्रस्ताव पारित केला की ही सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकरच्या नावाने करावी. प्रस्ताव मंजूर झाला. जून 2019 मध्ये ही घरं त्यांच्या नावाने प्रॉपर्टी रजिस्टर मध्ये करण्यात आली. 11 नोव्हेंबर 2020 ज्यावेळी किरीट सोमय्या आणि अन्वय नाईक उद्धव ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक संबंध, व्यक्तिगत संबंध ही गोष्ट बाहेर आणली. 12 नोव्हेंबर 2020 माननीय ठाकरे परिवार, माननीय वायकर परिवार यांचा बँक अकाउंट मधून RTGS सगळे टॅक्सेस ग्रामपंचायतच्या खात्यात ट्रान्सफर झाले. ग्रामपंचायतने पावत्या दिल्या. 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2019 पर्यंत 6 वर्षाचा पावत्या कैलासवासी अन्वय नाईकच्या नावाने दिला. अन्वय नाईकचं मृत्यू 2018 मध्ये झालं. पुण्यात तंबर गुंड हात पाय तोडण्यात भगड बघतात ना दगड किती मोठा दगड होता
मारला ना उद्धव ठाकरेच्या माफिया सेनेच्या माणसाने देवानी वाचवलं. साडेबारा कोटी जनतेचा विश्वास आणि प्रेम याच्यामुळे किरीट सोमय्या उभा आहे. मी परत तिथेही गेलो होतो आणि तिथेच हजारो नागरिकांनी सत्कार केला होता. आज त्यांनी अडवलं, पोलिसांनी नाही जाऊ दिलं, काय हरकत नाही. आम्ही त्यांचा हातात पोलिसांचा हातात अर्ज देणार.